भारतीय स्वातंत्र्याला 77 वर्ष झाली असली तरीही हुतात्म्यांच्या बलिदानाची स्मृती आजही प्रत्येकाच्या मनात ताजी आहे. हाच 77वा हुतात्मा दिन महाडमध्ये स्वातंत्र्य सैनिक समिती महाड, रायगड जिल्हा परिषद, महाड पंचायत समिती आणि महाड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमान पार पडलाय. महाड शहरातील बाजारपेठेतून यावेळी रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, महाड शहरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. चले जाऊचा नारा ब्रिटिशांच्या विरोधात महात्मा गांधींनी पहिल्यांदा दिला आणि तेव्हापासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत भारतात अनेक ठिकाणी जिंकू किंवा मरू अशी भावना जागृत झाली होती. महाडमध्ये क्रांतीसिंग नानासाहेब पुरोहित यांनी 10 सप्टेंबर 1942 रोजी काढलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाची स्मृती रायगड जिल्ह्यात आजही वंदनीय आहे. हुतात्मा दिनाच्या दिवशी या हुतात्म्यांना वंदन करून क्रांतीसिंहांचं स्मरण करण्यात आलंय. पावन झाली ही समयी जे म्हटलं ते खरंय आणि मला त्यांनी विठ्ठल विराट करताना आपण बोलो 5 लोक हुतात्मे या गोळीबारात मारले गेले. कमलाकर दांडेकर, नवतुकी कला, अर्जुन कोन्युवा, अर्जुन कानू भुई, वसंत दाते आणि अव्वल कारकून कचेरीत काम करणारे बळवंतराव सावंत हे 5 मारले गेले. ते म्हणे त्याही पेक्षा या विठ्ठल विरवाडकरांचा मृत्यू अतिशय भयानक. त्याला पकडला गेला, तो पहिला भूमिगत पकडला गेला. त्याला इथे मारला, इथे गोंधळ होईल म्हणून अलिबागला नेला. अलिबागला 4 सोल्जरांची नेमणूक केली, याला फक्त मारा आणि याच्याकडनं माहिती घ्या. त्या 4 सोल्जरांनी 4 दिवस